केंद्र सरकारच्या नव्या मोटर वाहन कायद्यानं निश्चित केलेल्या दंडाच्या रकमेची अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र सरकारकडून आलेल्या पत्रावर अंमलबजावणी न करण्याची भूमिका राज्याच्या परिवहन विभागानं घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही भूमिका घेतली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरुद्ध भरघोस दंडाची तरतूद असणारा हा केंद्र सरकारचा कायदा आहे. या दंडाच्या रकमेची अंमलबजावणी करावी असं पत्र काल केंद्र सरकारनं राज्याला पाठवलंय. मात्र गुन्हा आणि दंडाची रक्कम व्यस्त नसावी अशी भूमिका राज्याच्या परिवहन विभागानं घेतली आहे. याबाबत राज्याचा परिवहन विभाग केंद्र सरकारला पुन्हा पत्र लिहिणार आहे. कुठल्या गुन्ह्याला दंडाची किती रक्कम असावी याबाबत राज्य सरकार आपली भूमिका केंद्र सरकारला कळवणार आहे. तोपर्यंत तरी हा नियम किंवा ही दंडाची रक्कम लागू न करण्याची भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतलेली आहे. केंद्राचा वाहतूक दंड लागू करणार नाही, त्याआधी केंद्राशी पुन्हा एकदा पत्रव्यवहार केला जाणार आहे. कोणत्या गुन्ह्यासाठी दंडाची किती रक्कम असावी याबाबत राज्य सरकार आपली भूमिका केंद्र सरकारला या पत्रातून कळवणार आहे. कुठल्या गुन्ह्याची शिक्षा काय असावी याच्यावर आमचा अभ्यास चालू आहे आणि तशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला पण लिहितोय की हे जर त्याचं प्रमाण जर व्यस्त असेल तर ते व्यवस्थित त्याच्यावरती पुन्हा फेरविचार केंद्राने करावा. याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. केंद्राचा दंड किंवा हा नियम लागू करणार नाही राज्यात, त्याआधी केंद्राशी बोलणार आहे राज्य सरकार असं म्हणतायत दीपक. अनिल परब, काय नेमकी ही भूमिका आहे राज्याची, अशी विरोधातली भूमिका का आहे? हिमाली, नव्या मोटर वाहन कायद्याअंतर्गत जो दंड प्रस्तावित करण्यात आलेला आहे त्या दंडाच्या रकमेला अनेक राज्य सरकारांनी यापूर्वीच आक्षेप घेतलेला आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा यापूर्वीच हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र केंद्र सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला आणि सगळ्याच राज्य सरकारांना पत्र पाठवलेलं आहे की या दंडाच्या रकमेची अंमलबजावणी राज्य सरकारांनी करावी. मात्र राज्य सरकारने पुन्हा एकदा भूमिका घेतली की दंडाची रक्कम आणि गुन्हा याच्यात बरीच तफावत आहे. म्हणजे 10,000 ते 5 ते 10,000 काही गुन्ह्यांसाठी दंड आहे. वाहतुकीचे नियम मोडले तर दंड, आणि हा दंड खूप जास्त आहे. लोकांमध्ये याच्यामुळे असंतोष निर्माण होईल अशी भीती राज्य सरकारला वाटते. आणि त्यामुळे परिवहन मंत्री विभागाचा चार्ज घेतल्यानंतर आणि परब यांनी हा सगळा आढावा घेतला आणि त्यात काल हे पत्र आल्यानंतर आता दंडाची रक्कम किती असावी कुठल्या गुन्ह्यासाठी आणि राज्य सरकार आपली भूमिका केंद्राला कळवणार आहे. तोपर्यंत केंद्राच्या नव्या कायद्याची अंमलबजावणी आणि या दंडाच्या रकमेची अंमलबजावणी राज्य सरकार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका अनिल परब यांनी घेतली आहे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.